विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण विश्वकोशाविषयी बरीचशी माहिती पाहिली. विश्वकोश कसा तयार झाला, विश्वकोशामध्ये विश्वकोशाच्या निर्मितीमध्ये कोणाकोणाचं सहकार्य होतं आणि विश्वकोश नेमकं कशाला म्हणतात, तर आता आपल्याला ह्या भागामध्ये विश्वकोश का पाहावा हे पाहायचे आहे. तर विश्वकोश याच्यासाठी पाहावा की आपल्या ज्ञानविषयक गरजा ह्या मराठीतून पूर्ण झाल्या पाहिजेत. त्यानंतर जागतिक ज्ञान क्षेत्राची जे क्षितिजे विस्तारलेली आहेत त्या विस्तारताना आपल्याला विविध विषयांविषयी अतिशय कुतूहल असते आणि त्या कुतूहलाला इष्ट वळण मिळावे याच्यासाठी आपण विश्वकोश पाहावा. तसेच विश्वकोशाची जी अभिव्यक्ती आहे त्या आपल्या अभिव्यक्तीला योग्य चालना मिळाली पाहिजे याच्यासाठी आपण विश्वकोश पाहणे आवश्यक आहे. त्यानंतर आपल्याला विश्वकोशामधील ज्या इतर गोष्टी आहेत त्या सर्व प्रगल्भतेने माहिती झाल्या पाहिजेत. आपले सर्व प्रकारचे प्रगल्भ व सूक्ष्म ज्ञान हे आपल्याला मराठी भाषेतून मिळावे यासाठी आपल्याला विश्वकोश पाहणे आवश्यक आहे. आणि विश्वकोश पाहण्याबरोबरच विश्वकोश कशा पद्धतीने पाहिला गेला पाहिजे हे सुद्धा महत्त्वाचे आहे. तर विश्वकोश पाहताना आपल्याला त्या विश्वकोशातील शब्द जे आहेत ते आकारविल्ह्यांनुसार, म्हणजे ज्या प्रकारे आपल्या भाषेतील जे अक्षरं आहेत त्यांचा जो क्रम असतो त्या क्रमानुसार आपल्याला विश्वकोश पाहायचा आहे. या आकारविल्ह्यांनुसार आणि अनुज्ञेनुसार तो पाहणे आवश्यक आहे. बाराखडीतील जे स्वर आणि व्यंजन असतात त्यांचा जो क्रम असतो त्या क्रमानुसार आपल्याला विश्वकोश हा पाहणे आवश्यक आहे. बाराखडीतील स्वर आणि व्यंजन यांच्या स्थानानुसार अनुक्रमे विश्वकोशामध्ये माहिती दिलेली असते आणि त्यानुसारच तो आपल्याला पाहायचा असतो. तर आपण नेहमीच विश्वकोश पाहत राहावा आणि विश्वकोशात असलेली जी इतर माहिती आहे ती सुद्धा नेहमी पाहत राहावी एवढे मी तुम्हाला सांगू इच्छिते. धन्यवाद.